आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत कधी नव्हे ती आज जगाला आशेची अपेक्षा आहे आणि असे पुष्कळ लोक आहेत जे नैराश्यात जीवन जगत आहेत ख्रिस्तामध्ये आशा आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही की त्यांच्या परिस्थितीचं उत्तर आहे म्हणूनच आम्ही येणाऱ्या सप्टेंबरमधल्या महिला अधिवेशनाचं ध्येय होप हे ठेवलं आहे आणि या वर्षी यावर्षी कार्यक्रमाच्या शेवटी मागील वर्षीच्या अधिवेशनातील शिक्षण दाखवण्यात येईल पण ख्रिस्तीन केन आपल्यासोबत असणार आहे या वर्षीची ती संदेशवाहिका असणार आहे स्वागत आहे क्रिस हे जॉयस कसं चाललंय अशा विषयी तुला काय वाटतं लोकांना त्याची गरज आहे मला जगातील असे एकही ठिकाण ठाऊक नाही जिथे अशा प्रकारची अपेक्षाहीनता वाटत नसेल प्रत्येक बाबतीत म्हणजे वैयक्तिकरित्या नैतिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या हवामानाप्रमाणे किंवा आर्थिकदृष्ट्या सगळीकडेही दिसते निसंशयपणे पूर्वीपेक्षाही लोकांमध्ये भविष्याविषयी आशा चुरलेली नाही आणि दि हे जगभरात सगळीकडेच दिसते अगदी दि दिसते ही माझ्यासारखी खूप ठिकाणी फिरत असतेस प्रवास करत असतेस आणि कित्येकदा विकसनशील देशामध्ये निराशावाद दिसतो पण इथे आपल्याकडे देखील निराशावाद आपल्याला दिसतो सतत सगळे आणि आम्ही जिथे जातो तिथे प्रत्येक राज्यात ते दिसते माझ्या मते लोक एका आशावादी भविष्याचा शोध घेत आहेत पण त्यांना प्रत्येक ठिकाणी निराशाच दिसते नैसर्गिक आपत्ती किंवा अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच काही ना काही घडते पण परमेश्वराचा धन्यवाद आपण येशूवर आश्रयासाठी आशा ठेवू शकतो माझ्या मते लोक कसे पुढे वाटचाल करतील कारण तो आम्हाला भविष्याची आशा देतो आशेची व्याख्या जर तुम्ही पाहिली तर समजतं की त्याचा अर्थ आहे काहीतरी काहीतरी चांगलं होण्याची अपेक्षा करणं आणि सत्य सत्य तर हे आहे जरी की जरी एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात कितीही वाईट गोष्टी अनुभवल्या असतील तरीही तो आशेची निवड करू शकतो हे अगदी खरं आहे माझ्या मते जर तुम्ही भूतकाळातील निराशेला आपले भविष्य ठरू द्याल तर तुम्ही नेहमी आशारहित राहाल पण माझ्या मते जर तुम्ही परमेश्वराच्या सत्यवचनाच्या आशेवर आपल्या जीवनाचे निर्माण कराल तेव्हा ठाऊक आहे सरते शेवटी त्याला फारसा अर्थ उरत नाही की तुमच्या बाबतीत काय घडले होते किंवा किती लोकांनी तुम्हाला निराश केला आहे दुखावलंय कदाचित तुम्हाला ती नोकरी किंवा जोडीदार मिळाल्याने ज्याची तुम्हाला आशा होती हो आशा आणि एक आणि माझ्या मते सहसा ही शुभवर्तमानाची उत्कृष्ट गोष्ट आहे बऱ्याचदा लोक निराशा आणि जगाच्या अंताविषयी बोलतात पण आम्हाला त्या भविष्याच्या आशेवर दृष्टी केंद्रित करायची आहे जी येशू आम्हाला देतो देववचन आशेच्या वचनांनी भरलेले आहे आणि ह्या शंका नाही की आमच्या जीवनात निराशा आणि कष्ट असताना बरेचसे लोक बऱ्याचदा बरे मला म्हणतात की क्रिस्टेन तुझे सकारात्मक दृष्टिकोन आणि तू खूप आशावादी आहेस पण मी म्हणते शुभवर्तमान आशावादी आहे ते आम्हाला आमच्या भूतकाळाच्या पलीकडील जीवन आणि भविष्यासाठी आशा देण्यासंबंधी आहे कबर एक खूपच निराशाजनक जागा होती ती तशी दिसायची पण येशूला त्या कबरेतूनही पुन्हा जीवन प्राप्त झाले माझ्या मते आम्हाला लक्षात ठेवायला हवं की जीवन आणि उन्नतीची आशा असते बऱ्याचदा आम्ही आमच्या जीवनाला उद्ध्वस्त करणाऱ्या समस्यांच्या निराशेत अडकतो चला क्षणभर आशावादी होणं आणि आशावादी असणं याविषयी बोलू कारण काही लोक जन्मतःच अशा स्वभावाचे असतात की थोडे अधिक प्रफुल्लित प्रफुल्लित असतात ते जागे होतात प्रफुल्लित प्रसन्न आणि सगळ्याचा सामना करायला तयार असतात पण सगळेच जण रोज अशा प्रकारे जागे होऊ शकत नाहीत दुसरीकडे माझं व्यक्तिमत्व अधिक गहिर असं आहे आणि माझा नकारात्मकतेकडे झुकाव होता आणि माझ्यासाठी सगळ्यांचं दोष काढणं खूप सोपं होतं पण मी परमेश्वराच्या वचनाद्वारे ते हाताळलं आणि खूपच सकारात्मक आणि आशावादी अशी व्यक्ती मी बनले यासाठी मी हे स्पष्ट करू इच्छिते की जरी तुम्ही स्वाभाविकरित्या खरोखर सकारात्मक किंवा हसतमुख नसाल आणि रोज तुम्ही जगाकडे आशावादी नजरेनं पाहत नसाल तरीही तुम्ही बदलू शकता जर तुमची इच्छा असेल तुम्ही नाही बदलला तर तुम्ही दयनीय व्हाल तुम्ही उत्तम दृष्टिकोन स्वीकारला नाही तर तुम्ही दुःखी आणि दयनीय व्हाल तेव्हा आपण आशावादी असण्याचा निर्णय घेऊ शकतो ते जाणवण्याची वाट बघू नये आणि जखरे आम्हाला आशेचे बंदीवान होण्यास सांगतो मलाही माझ्या बाबतीत ते करावे लागले कारण तुम्हाला ठाऊक आहे मी एका महान सामाजिक पार्श्वभूमीतून आले आहे आणि जिथे आम्ही काही गोष्टी हसतमुख असतो आणि दुसरीकडे नकारात्मक असतो परिस्थिती कितीही वाईट असतो ती अधिक बिकट होऊ शकते आणि बरेचसे लोक अशा पार्श्वभूमीतून येतात पण त्यानंतर मला आशेचे बंदीवान होण्याविषयीचे वचन आठवते हो ओ मला ते वचन खूप येणार आहे आणि मला ह्याचा विचार केलेला आठवते जर मी साखळी आणि सड्यांच्या पाठीमागे असते परिस्थिती किती वाईट आहे हे महत्वाचे नसते परमेश्वर सांगतो मी त्या आशेच्या बंदीवानाच्या ठिकाणी पोहोचू शकतो माझी परिस्थिती कितीही निराशाजनक वाटली तरी मी आशेची बंदीवान होऊ शकते आणि येशू ती आशा आहे तेव्हा सरतेशेवटी माझ्या मते जेव्हा जेव्हा तुमचा आशेचा पाया पुनरुत्थित तारणाऱ्या ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा तुम्ही भविष्याला पाहू शकता बरोबर आणि ती आशा खरं तर एक महान भेट आहे जी परमेश्वर आपल्याला हो। देतो आणि आपण स्वतःवर अनुग्रह करतो जेव्हा आपण निराश होण्यास नकार देतो कारण मग तुमची परिस्थिती कितीही विनाशकारी असो जर तुम्ही आशा बाळगत राहिला तर ती आशा परमेश्वराला तुमच्या जीवनात काम करण्यास हो। एक दरवाजा उठ आशा असते तिथे जीवन असते संधी असतात पण जेव्हा आम्ही निराशा आणि हताशाच्या समोर गुडघे टेकतो आम्ही आपल्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या शक्यतेसाठी दार बंद करतो आ, याचा संबंध व्यक्तिमत्वाशी नाही तर वचनाशी आहे कारण मी आशेची बंदीवान होण्याची निवड करते आणि बऱ्याचदा पुष्कळ अडचणी असतात हे असं म्हणण्यासारखे आहे प्रभू माझा विश्वास आहे की भले मी पाहू शकत नाही पण माझा विश्वास आहे की तू कसाही तिथे मार्ग काढशील तांबड्या समुद्रात मार्ग काढू शकतो येरुच्या भिंती पाडू शकतो आणि हीच ती आशा आहे आपल्या सगळ्यांचीच एक कहाणी असते आणि मी निर्विवाद तुझी कहाणी जाणते तू कदाचित पूर्ण सांगणार नाहीस पण आम्हाला संक्षिप्तपणे सांग की काही वर्षापूर्वी तुझ्या बाबतीत काय घडलं संपूर्ण उल्थापालच झाली आणि तुला पुनरुत्थित आशेला स्वीकारावं लागलं होतं पूर्णपणे मला वाटतं बस बारा वर्षापूर्वी माझ्या थोरल्या भावाने मला फोन करून सांगितले कि त्याला सरकारकडून एक दस्तावेज प्राप्त झाले ज्यानुसार त्याला दत्तक घेण्यात आले होते माझा खरोखर त्यावर विश्वासच बसला नाही पण आम्ही आमच्या आईशी बोलायला गेलो आणि मला तो क्षण लक्षात आहे जेव्हा माझ्या आईने तो कागदाचा तुकडा घेतला काहीशी घालमेल होती तिच्या नजरेत ती म्हणाली जॉर्ज मला माफ कर ऑस्ट्रेलियामध्ये दत्तक घेणे गुप्त राखले जायचे आम्हाला नव्हतं वाटलं की तुला हे कळेल मी थोडक्यात पूर्ण गोष्ट सांगते त्यानंतर तिने माझ्याकडे पाहून मला विचारले ख्रिस्तीन आम्ही खरं बोलतोय तर तुला पूर्ण सत्य जाणून घ्यायचंय का तुझ्या वाढदिवसाच्या आसपासच्या दोन आठवड्यापूर्वीची घटना होती तेव्हा मला सांगितले आणि ही शुभ वार्ता होती की मी ती नव्हते जो मी विचार केला होता मला दत्तक घेण्यात आलं होतं आणि मला हॉस्पिटलमध्ये सोडून देण्यात आलं होतं परिणाम आणि नकोशी जगाच्या दृष्टीने हे खूप निराशाजनक होतं एक बाळ जिच्या जन्माच्या दाखल्यावर कोणत्या बेनाम शब्द टाईप केला होता माझ्या जन्माच्या दाखल्यावर जो मी आधी कधी पाहिला नव्हता दोन पाच शून्य आठ परमेश्वरांनी तुला एक नाव एकोणपन्नास एक नुसार एक मी मातेच्या उदरात होते तेव्हाच त्याने माझे नाव घेतले माझ्या मते हे आपल्या सगळ्यांना आशा देते जेव्हा आपण त्या प्रकारची विनाशकारी बातमी ऐकतो जेव्हा मी तो दस्तऐवज पाहिला तेव्हा जणू की माझ्या छातीत सुरा भुसकला तू नकोशी आहेस तुझं मूल्य नाहीये असं वाटू लागलं पण वस्तुस्थिती ही आहे की देवाचं वचन आहे मी गर्भावस्थेत बोलावले माझी तिथे घडण तो मला ओळखतो त्याने माझे नाव घेतले त्याने माझा अभिषेक केला आणि त्याने मला बोलवले आणि तीच येशूची आशा आहे ती आपल्या परिस्थिती पलीकडील सार्वकालिक आशा आहे हे अभिवचन आहे की त्याने तुझी निर्मिती केली आहे एका ठराविक उद्देशाने बरोबर मला आठवत आहे की आपण दोघी आधीपासून मैत्रिणी होतो आणि तू ते ज्या प्रकारे हाताळलंस त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटला तू दाखवून दिलंस की तू अशी व्यक्ती नाहीस जी विश्वास आणि पार जाण्याविषयी फक्त बोलते तुझ्यासमोर एक खूपच विनाशकारी परिस्थिती होती ज्यातून तुला पार जायचं होतं आणि तू गेलीस हे आश्चर्यकारक होते कारण मला हे ऑगस्टच्या शेवटी समजले होते माझा वाढदिवस तेवीस सप्टेंबरला होता आणि मी महिलांच्या सभेला आले होते आणि मला ती बातमी कळल्यावर मी ऑस्ट्रेलियाहून परतले आणि ते वातावरण जे जीवन देणारे आणि आशेने ओतप्रत होते त्याशिवाय हे आश्चर्यकारक होते की परमेश्वराने मला त्यावेळी त्या गोष्टी ऐकू दिल्या आणि मी जगभरात गेले एका विश्वास आणि आशेच्या ओतप्रत वातावरणामध्ये जी महिलांच्या कॉन्फरन्सची ओळख आहे आणि माझ्या आयुष्यात ती परिस्थिती खूपच विनाशक होण्याची संभावना होती

आणि मी प्रवास केला आणि सेवा कार्यही केले आणि त्यातील काही जण वर्षानुवर्ष ते सहन करत राहतात आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होतं आणि मी खुश आहे त्या वर्षी महिलांच्या सभेला होतीस आणि प्रत्यक्षात तू आली आहेस प्रत्येक वर्षी तू आलीस <laughs> आणि काही वेळा तू बोललीस देखील आणि तू यावर्षीही बोलणार आहेस आणि आम्ही खरोखर प्रत्येकाला प्रोत्साहित करू इच्छितो तिथे येण्यासाठी या पूर्ण अधिवेशनाचा विषय असणार आहे आशा आणि म्हणूनच तुम्ही विचार कराल की तुमचा तुमचं प्रसन्न जोशपूर्ण व्यक्तिमत्व आहे किंवा तुम्ही हताश निराश आहात बाहेर पडू शकत नाही मी तुम्हाला सांगू इच्छिते तुमच्यासाठी आशा आहे आणि जर तुम्ही पूर्णतः आशे तल्लीन झालात गुरुवार शुक्रवार शनिवार तर तुमच्या आतील काही गोष्टी नक्कीच बदलतील आणि म्हणून बघत राहा जेव्हा आम्ही परत येऊ आल्यावर मागच्या वर्षाच्या महिलांच्या कॉन्फरन्सचे माझे काही शिक्षण आम्ही दाखवणार आहोत आणि क्रिस्टीनकडून ऐकण्याची संधीही तुम्हाला मिळेल परमेश्वर प्रकट होतो खरोखर इतर काही महत्वाचं ठरत नाही काय होतं जेव्हा पवित्र परमेश्वर हस्तक्षेप करतो प्रोत्साहन देऊ नये जे विवाहित आहेत पण त्यांचा जोडीदार देवाची सेवा करत नाही त्याला पौलाची क्षणभर आठवण करूया जो आक्रमकपणे ठार मारू शकत होता ख्रिस्ती लोकांचा घात करू पाहत होता त्यांना छळत होता जो स्टेफनाच्या दगडमारीच्या वेळेस हजर होता त्याचा आनंद लुटत होता तो खूप धार्मिक मनुष्य होता त्याला अभिमानाची समस्या होती त्याला स्वतः केलेल्या प्रत्येक कामाचा अभिमान वाटायचा त्याला पूर्ण मोल होता आपल्या सामाजिक गटात आणि धार्मिकतेतही आणि तो एका घोड्यावर स्वार होता जसा त्या दिवसांमध्ये प्रवास केला जायचा एका नगरातून दुसऱ्या नगरात तो जात होता आणि अचानक परमेश्वर प्रकट झाला आणि त्याला घोड्यावरून खाली पाडलं त्याला आंधळं केलं त्याच्याशी तो बोलला तुम्हाला ठाऊकही नसतं की काय घडेल त्यांच्या बाबतीत ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करता कारण मला नाही ते किती स्वार्थी आणि आडमुठे आहेत परमेश्वराच्या विरोधात आहेत जर परमेश्वर प्रकट झाला तर एक पवित्र हस्तक्षेप त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवेल आणि हे त्वरित होईल आमेन पण प्रभू नुकतंच मला ऑफिसमधून सांगण्यात आलं की लोक फोन करतात आणि प्रार्थना करण्याची विनंती करतात त्यातील प्रथम क्रमांकाची विनंती असते त्यांच्या प्रियजनांसाठी मला कल्पना आहे पुष्कळ लोकांचं अंतःकरण तिळते तुटत आहे त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या वैवाहिक जोडीदारासाठी त्यांच्या आई वडील भाऊ बहीण मित्रांसाठी आणि जेव्हा तुम्हाला ठाऊक असतं प्रभूमध्ये तुमच्याकडे काय असू शकतं लोक किती दयनीय जीवन जगता आहे तुम्ही पाहता तुम्ही त्यांना त्यातून पार नेऊ शकत नाही पण मला तुम्हाला सांगायचंय परमेश्वर ते करू शकतो पवित्र हस्तक्षेपासाठी प्रार्थना करायला सुरुवात करा परमेश्वर आपल्या जीवनात पवित्र हस्तक्षेप करतो काहीतरी करा जे केवळ तुम्हीच करू शकता चला दुसरे करीन अध्याय सात वचन पाच आणि सहा बघू दुसरे करीन अध्याय सात वचन वचन पाच आणि सहा आम्ही मासे दोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच आता हे बघा तर तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो बाहेर भांडण तंटे आत भीती बाहेर भांडण तंटे आत भीती आत भीती अगदी दयनीय अगदी दयनीय होत हे पण प्रभू मला हे आवडतं मी इथल्या इमारतीभोवती पळू शकेन जर मी हे कायम ठेवलं तर तथापि दिनांचे सांत्वन करणारा देव यांनी तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले आमचे सांत्वन केले ते हताश होते ते उदास होते ते घाबरलेले होते ते भयभीत होते ते निरुत्साही होते परंतु परमेश्वर एक सांगू का जेव्हा तुम्हाला प्रोत्साहनाची गरज असते त्या लोकांवर चिडू नका जे तुम्हाला प्रोत्साहन देत नाहीत मी कित्येक वर्ष हे केलंय मला प्रोत्साहनाची गरज आहे ठाऊक आहे का लोकांना नेहमी माहीत असतं तुम्हाला प्रोत्साहनाची गरज आहे केवळ हेच नाही तर ते स्वतःही कुठेतरी प्रोत्साहनाच्या अपेक्षेत असतात केवळ कुणीतरी रविवारी चर्चमध्ये तुमच्याकडे पाहून म्हटलं की प्रभूची स्तुती असो याचा अर्थ असा नाही त्यांना कोणती समस्या नाही मी कित्येक वर्ष चेहऱ्यावर पवित्र मुखवटा चढवून चर्चला जायचे प्रभूची स्थिती परमेश्वराचा आणि गाडीत बसायचे घर येईपर्यंत देवश भांडायचे मला माहिती ते कसं कार्य करत मी देवाकडे जायला शिकले देवा मला उत्साहित व्हायचंय मला प्रशंसेची गरज आहे जे काही मला हवं असतं मी देवाकडे जाते आणि तो कदाचित अद्भुत प्रकारे देतो किंवा तो कदाचित कुणा व्यक्तीद्वारे मला देतो पण मला डेववर चिडायला माझ्या मित्रांवर किंवा याच्यावर किंवा त्याच्यावर चिडायला आवडतं कारण ते मला देणार नसतात सगळ्याच सार असं समस्या गंभीर करते मी आपल्या गरजा पुरवण्यासाठी लोकांकडे बघणं थांबवा आणि देवाकडे पहा देव आपल्या गरजा भागविल बहुतेक वेळा लोकांद्वारे पण त्याला राग येतो जेव्हा आपण त्याच्याकडे जाण्याऐवजी त्यांच्याकडे जातो या आठवड्यात कुणाला तरी मुक्त करणं पुरेसं योग्य आहे तुम्ही फक्त पुढे जा घरी जा आणि तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं असेल कारण तुमच्यापैकी काही कुणावर तरी चिडलेले असतात कारण ते तुम्हाला जसं वाटायला हवं तसं वाटू देत नाहीत इतर कुणाला तरी तुमच्या आनंदाची जबाबदारी देणं थांबवा के केवळ आनंदी राहा आणि सतत आनंदी राहायला शिका आम्ही ख्रिस्ती लोकांच्या कार्यक्रमाचे दर्शक म्हणून देवाने आपल्याला बोलावले नाहीये ख्रिस्तीपणाच्या प्रवासात सहभागी होण्याकरता त्याने आपल्याला बोलावले आहे आणि ख्रिस्तीपणाच्या प्रवासात सहभागी होण्याचा एकच मार्ग आहे अधिवेशनाच्या सुरुवातीला म्हणजे आपण फटाके वाजवले होते नाचलो होतो मोठे लाइट्स लावले होते गाणी गायली होती पण मित्रांनो मला एक सांगायचं की हे सगळं त्या एकाच ताऱ्यासाठी केलं होतं त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त राजांचा राजा प्रभूंचा प्रभू हे खूप आश्चर्यकारक आहे की पुष्कळ हजारोंना त्याच्याविषयी माहीत आहे पण मी आज तुम्हाला विचारणार नाही की तुम्हाला येशेविषयी माहीत आहे का मी विचारते की तुम्ही त्याला ओळखता का तुम्ही त्याला परवानगी देता का इस्रायलाचं पुत्र म्हणून मध्यवर्ती अशा ठिकाणी असे पुष्कळ आहे जे आठवड्यातून एकदा रविवारी चर्चमध्ये देवायला भेटतात कदाचित बायबल स्टडी ग्रुप मध्ये पण देवाने त्याला भेटायला बोलावलेलं नाहीये त्याने त्याच्या मागे येण्यासाठी बोलावलं आहे आपलं जीवन त्याला समर्पित करण्यासाठी येशू ख्रिस्ताचे शिष्य बनण्यासाठी बोलावलं आहे मित्रांनो देवाला आठवड्याच्या शेवटी फक्त तुम्हाला भेटायचं नसतं त्याला तुमच्या जीवनावर राज्य करायचं असतं आणि तो तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतो जो कोणीही कधीही तुम्हाला जीवनामध्ये विचारू शकतो तुम्ही येशू ख्रिस्तासाठी जगता का तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनावर राज्य करण्याची परवानगी दिली आहे का कारण मित्रांनो केवळ येशू ख्रिस्त क्षमाशीलता देऊ शकतो तुमच्या भूतकाळातील गोष्टींसाठी आणि नवीन कोरी सुरुवात भविष्याची आशाही पुन्हा एकदा स्वागत मला आशा आहे स्त्रियांच्या अधिवेशनातील दृश्य बघून तुम्ही खुश झाला असाल आणि नक्कीच तुम्हाला ख्रिस्टच्या शिक्षणाची प्रस्तावना मिळाली असेल तारणाचा संदेश देण्याद्वारे जे आम्ही नियमितपणे करत असतो सर्व वेळी कारण कुणालाही आशा असणार नाही जर त्यांना ख्रिस्तात आशा नसेल तर यावर्षी क्रेस तू स्वतः एक सत्र घेणार आहेस कारण पुष्कळांना आशा मिळवून देण्यात तू कार्य करते आहेस अगदी जगभरामध्ये का नाही तू आम्हाला थोडंसं तुझ्या मनात स्त्रियांच्या अधिवेशनाबाबत काय आहे ते सांगत असं का की जरी सगळीकडे प्रवास करत असलीस तरी तू खात्रीने या स्त्रियांच्या अधिवेशनाला उपस्थित असतेस मला वाटतं जॉईस काही वेळेस तुमच्या सामान्य जीवनात हस्तक्षेप करणं खूप महत्त्वाचं असतं मग ते सामान्य जीवन सतत प्रवास करीत शिक्षण देत आणि सांगत असेल की वातावरणातील अशा जागी मी स्वतः गेले की तिथलं जीवन भयानक आहे त्या ठिकाणी मी आशेने भरून केले कारण जे तुमच्याकडे नाही ते देणं खूप कठीण असतं आणि तुम्ही जेव्हा सतत खाली होत जाता मुलींना एकत्र काम करायला आवडतं तर काही मैत्रिणी मिळवणं ही मोठी गोष्ट असेल बोलण्यासाठी की आम्ही भरोसा ठेवतो की आमचे पती आमच्या मुलांना पिझ्झा देखील आ, देतील दोन दिवस ते जगतील हे ठीक आहे पण वातावरणातील अशा ठिकाणी आम्ही गेलोय जिथे देव आमच्याशी बोलला आम्हाला बदलवून टाकलं मला वाटतं खरंच तुमच्या रोजच्या वातावरणातून बाहेर पडल्यास विश्वासाने भरलेल्या शांत जागी जाणं हे अद्भुत असतं देव दोन किंवा तीन दिवसांनी करू शकतो जो एका वर्षात करू शकतो ते आणि मी ह्यामध्ये सहभागी आहे जवळपास वीस वर्ष ह्या अधिवेशनामध्ये आणि देवाने केलेलं कार्य पाहण्यामध्ये आणि मला म्हणावं लागेल लव्ह लाईफ अधिवेशनात स्त्रियांसाठीच्या असं काहीतरी आहे की तुम्ही जवळपास जगभरातून आलेल्या स्त्रियांसोबतच्या वातावरणात असता आणि जगातलं महान शिक्षण तिथे असतं आराधना होते मी फक्त विचार करत होते की ह्या वर्षी म्हणजे आपल्यामध्ये डार्लेन जे केरीजोब आहेत जे जमिनीवरील स्वर्गाच्या अति जवळ असणारी ही गोष्ट आहे म्हणजे आपण देवाच्या सानिध्यात इतके निकट असणार आहोत आणि तू नेहमी म्हणत असतेस आपल्याला नवीन शब्दाची गरज नाही तर गरज आहे आत आतल्या शब्दांची जेव्हा तुम्ही दूर येता तेव्हा ते सापडतं देवाकडून मिळणारा आत्ताचा शब्द हा आनंददायी असतो सगळ्या अनुभवांमध्ये हे एक ऑनलाईन बघण्याजोगी गोष्ट आहे आणि देव सन्मान करतो त्या की आपण जीवन परत प्रस्थापित करीत आहोत आणि मी सौदा वेळे आलीये केवळ संदेश वाहक म्हणूनच मी येणार नव्हते तर तुम्ही मला बोलण्यापूर्वीच मी येणार होत कारण मला माहित आहे कधी कधी लोकांना वाटत की ते वेळ काढू शकत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत त्यांच्या व्यस्त जीवनक्रमातून पण खर तर आपण सगळेच बिझी असतो आणि कधी कधी मी इतकी थकून जाते स्वतःचं आणि इतर लोकांचं ऐकून की आम्ही खूप व्यस्त आहोत मला वाटत नाही आपण व्यस्त असावं म्हणून येशूने मरण पत्करलं त्याला आपल्या बिझी असण्यापेक्षा आपण अधिक काही करायला हवं पण हरकत नाही तुम्ही कितीही बिझी असाल जर त्यांना त्यांच्या व्यस्त जीवनातील शेड्यूलमधून ताजातवानं होण्यासाठी परत भरण्यासाठी पेटवण्यासाठी शांत होण्यासाठी देवाकडून ऐकण्यासाठी तू म्हटलं तसं वेगळ्या वातावरणात जाण्यासाठी वेळ द्यायचा असेल कारण कधी कधी आपण इतके अडकतो की खाणं ऑफिसला जाणं परत येणं कपडे धुणं बिल भागवणं नाते संबंध सांभाळत राहणं वगैरे 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 आणि सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार यामध्ये आणि अधिक ट्रॅफिक अधिक मुलं अधिक डायपर्स अधिक बिल अधिक किराणा सामान आणि या सगळ्यातून बाहेर पडायला एक हुशारी लागते मला असंच वाटतं तू बोलत असलेल्या वशनाचाही मी विचार करते ते खूप काही सांगून जातं तरीही बाकी पुष्कळच उरतं म्हणजे त्याचा अर्थ केवळ तंबूतून बाहेर येणं नाहीये तर खरोखरच सगळ्यातून विभक्त होणं आणि देवापासून ऐकणे खूपच आनंदाचं असेल देवाकडचा शब्द तुम्हाला कळेल गेल्या चौदा वर्षात पुष्कळांनी आपल्या संदेशातून महिलाचे दगड रोवलेले आहेत ह्या स्टेजवरून ते बोललेले आहेत काही अवर्णनीय क्षण होते पहिल्यांदा मी आले होते ते मला अजून आठवते ही माझी पंधरावी वेळ म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जेव्हा तू माझ्या जीवनासंबंधी बोलली होतीस ते खूप वास्तविक होतं म्हणजे त्या दहा हजार महिलांमधून त्यावेळेस तू आणि आपण एकमेकांना ओळखत नव्हतो तोपर्यंत तू मला संबोधित केलंस आणि ज्या गोष्टी तू सांगितल्यास त्या आज माझ्या जीवनात घडत आहेत आणि एक वेळ होती मला सोडून जायचं होतं मला निघून जायचं होतं ते खूप कठीण होतं तुला आठवतं एक देवाकडचा शब्द तुम्हाला सांभाळतो तुमच्या असलेल्या अंधारात आणि आशेचा किरण दाखवतो परत ती आशा कारण शत्रू तुझं जीवन तुला अशा अंधारा जागी घेऊन जाईल तेथे ते तुला काही गोष्टी अधोरेखित करण्याची गरज असेल एक मिनिटभर थांबून मला आठवतं त्या अधिवेशनात त्यावेळेस देव ही गोष्ट बोलला होता मी सोडणार नाही मी माझा विवाह संपवणार नाही आ, मी देवाकडे विश्वासाने प्रार्थना करीत राहीन त्यांना परत आणण्यासाठी कारण कुठेतरी एखाद्या ओळीशी तू सभा थांबवून म्हणाली होतीस आपण मुलांसाठी प्रार्थना करूया काहींना वाटते त्यांची मुलं हरवलेली आहेत देवापासून दूर गेलीत आणि मला ते पवित्र आणि समर्पित क्षण आठवतात जेव्हा सगळ्यांनी एकत्र हात धरून देवावर विश्वास ठेवला की परिस्थिती बदलून जावी आरोग्य प्राप्त व्हावं मला वाटतं वाटत आभार प्रामाणिकपणे प्रवृत्ती आले की काहीतरी ऑनलाईन बघा टी बघा जे सुंदर दिसेल आणि त्याची खूप गरज असेल आणि माझ्या मते जर तुमची क्षमता असेल तर अजूनही असं म्हणणं सामर्थ्यशाली असेल की मी माझे जीवन पुनर्स्थापित करणार आपल्या आपल्या अधिवेशनांसाठी आपण खूप मेहनत घेतो पण या महिला अधिवेशनासाठी आपण अधिक मेहनत घेतो आपल्यासाठी ते नेहमीच एक खूप मोठं महत्वाचं असं एक कार्य असतं आणि पुढच्या वर्षासाठीची एक कार्यशाळा आपण भरवतो आणि आपण खूप नवीन गोष्टी करतो नवनवीन योजना आखतो आणि एक प्रकारे ती एक भली मोठी पार्टीच असते आणि खूप खूप आनंद देणारी असते कोणी सोबत मिळत कोट्यानी या म्हणजे जगभरातून लोक एकटे येतात आणि ते म्हणतात की मला हे अजिबात चुकवायचं नव्हतं मला असं वाटतं की देव म्हणाला जा आणि मी आले इथे आणि मला तिथे काहीतरी नवीन मैत्रिणी मिळाल्या आणि ही एक संधीच असते नवीन मैत्रिणी गोळा करण्याची तुमच्या मैत्रिणीला घेऊन या त्यांचा प्रवास खर्च करा आणि हॉटेलमध्ये राहा भरपूर शॉपिंग करा बरंच काही खा प्या आपण या महान महान अशा अधिवेशनाला जाऊ तुमच्या मैत्रिणीला ते ठाऊक नसेल पण तिच्या तारणात नक्कीच बदल घडून येईल नक्कीच मला वाटतं दरवर्षी खरोखर हजारो नाही तर शेकडो लोक ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करतात आणि मुलांना हे काम खूप आवडतं हे सांगायला कठीण वाटत नाही की बघा तुम्हाला आशेच्या वातावरणात जायचं आहे जिथे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात तुम्हाला अपराधी वाटू देणार नाहीत आणि तिथून परतताना तुम्हाला अजून वाईट वाटणार नाही जसं येताना जाणवत होतं त्याची अगदी उलट वाटेल आणि जॉयस मी एक गोष्ट सांगू इच्छिते गेली पंधरा वर्ष मी तुला पाहतेय अधिवेशनाचा विस्तार करताना आणि मी पाहतेय दरवर्षी ते वेगळं असतं वापरात येणाऱ्या गोष्टी ह्या नेहमीच वेगळ्या असतात ह्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात तरी ते प्रत्येक वेळी खास एका जोएल ऑस्टिन येणार आहे ते स्वतःच एक आशा आहेत काही नाही तुम्ही त्यांना खरा पुणे आनंदाने तुम्ही इथून जाल बरोबर पण सत्य हे आहे की अगदी आजीपासून ते तरुणीपर्यंत सर्वांना लाभ होईल माझ्या मुली देखील जवळपास नेहमी आल्या आहेत म्हणजे असं की माझी दहा वर्षाची मुलगी सहा वर्षाची ते दोघी जवळपास सगळ्या अधिवेशनाला होतात जेव्हा आपण काही पिढ्यांना घेऊन येतो ते खूप शक्तिशाली असतं शत्रूला पिढ्यांना एकमेकांपासून तोडायचं असतं पण जर वृद्ध पिढीतच ज्ञान आपल्या पिढीची साधनं आणि नवीन पिढीचा उत्साह एका छताखाली आणू शकलो तर मी सांगते आपण खरंच मोठं नुकसान करू शकतो सैतानाचं इथं येऊन मी केवळ उत्साहितच होत नाही पण तुम्ही आम्हाला पुष्कळशा वास्तविक गोष्टी शिकवता की इतरांना कशी मदत करायची प्रत्येक वर्षी किती वेळा मिनिस्ट्री आणि त्यांच्या भागीदारांची अविश्वसनीय उदारता आपण पाहतो जेव्हा ते लोकांची आम्ही लोकांना उदाहरणाद्वारे देण्यासाठी आणि उदार होण्याच्या बाबतीत शिकवतो मी आभारी अधिवेशनासाठी तू समर्थन दिलंस यासाठी आणि मला विश्वास आहे की हे एक वर्ष अद्भुत असं वर्ष असेल मला सांगावं असं वाटतं बायबल म्हणतं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ताजेपणा प्राप्त करण्याची संधी मिळते आणि माझ्या अंतकरणात मला खरंच प्रबळपणे वाटतं आहे की ताजेपणासाठी तुम्ही थोडा वेळ तरी काढलाच पाहिजे कारण तुम्ही खूप थकला आहात आणि तुम्ही खूप मेहनत करताय तुमच्या खूप जबाबदाऱ्या आहेत जीवनात खूप घडामोडी चालू आहेत पुष्कळ गोष्टींचा तुमच्यावर दबाव आहे तरीही स्वतःसाठी वेळ काढून परमेश्वराच्या उपस्थितीत ताजेपणासाठी जरूर जरूर या खूप छान होईल तर परमेश्वराकडून वचन प्राप्त मिळेल असं करायला शिकलात तर जीवन तुमचं बदलेल पण खूप आहे वेळ काढून येणं ताजेपणा प्राप्त करणं हसणं आनंद लुटणं संगीताचा आस्वाद घेणं सगळ्या प्रकारचा आनंद घेणं सगळ्या लोकांचा आनंद घेणं आणि म्हणून आम्हाला वाटतं की तुम्ही इथे यावं जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आज जे एम एम इंडिया डॉट ऑर्गशी संपर्क साधा आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत